नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी डॉक्टर प्रशांत राठोड तुमचं स्वागत करतो डॉक्टर राठोड आयुर्वेदामध्ये। लीच थेरपीचे व्हिडिओज तुम्ही बघता आहेत, खूप सारे माझे व्हिडिओज पाहताय, आणि याबद्दलच अजून एक नवीन केस आणि अवेअरनेस मी तुमच्यासमोर घेऊन येतोय आज। एक्झिमा म्हणजे दात खुजली, ज्याला सर्वसामान्य लोक ओळखतात म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खाज असते, स्किनचा कलर चेंज होतो, काळपट रंग होतो, आणि हा एक्झिमा वर्षानुवर्षापर्यंत खूप वर्षापर्यंत तसाच राहतो। एक्झिमा जाण्यासाठी ट्रीटमेंटसाठी खूप चिवट म्हणून समजला जातो स्किन रोगांना। हे फंगल इन्फेक्शन आणि एक्झिमा हे दोन असे रोग आहेत की जे खूप जास्त कालावधी त्यांना ट्रीटमेंटसाठी घ्यायला लागतात। याचबरोबर आपण सोरायसिस आहे, नागिन म्हणजे हर्पीस झोस्टर यासारख्या आजारांवर सुद्धा आपण लीच थेरपीने यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत आणि करू शकतो। व्हिटिलिगो श्वित्र म्हणजे सफेद डाग असतील किंवा हायपर पिगमेंटेशन काळे डाग असतील किंवा पिंपल्स असतील, यामध्ये सुद्धा ही लीच थेरपी खूप चांगले याचे रिझल्ट मिळत आहेत। आज आपण भेटूयात एका अशा रुग्णाला की जे स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत आणि त्यांना एक्झिमाचा त्रास होता। आपण भेटूयात या डॉक्टरांना। मॅडम नमस्ते, तुमचं ओळख सांगा। मी डॉक्टर सारिका ठाकरे, माझ्या पायाला बऱ्याच वर्षापासून एक्झिमा म्हणजे दात खाज खुजल्यासारखं आहे। जवळजवळ 8-10 वर्ष झाले आहे। त्यासाठी मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली, स्किन डॉक्टरकडून घेतली, त्याचा साईड इफेक्ट पण झाला, माझे केस गेले, म्हणजे गळ्याला लागले, त्याच्यानंतर वजन वाढलं, त्याच्यानंतर मग स्थूलपणा आलाय। मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला लीच थेरपीचा ऍडव्हान्टेजेस माहिती आहे, त्याच्यामुळे मी स्वतः डॉक्टर प्रशांत यांच्याकडे आली। लीच थेरपी आता सुद्धा 4-5 सेटिंग म्हणजे 4-5 महिन्यापासून माझी मॅच चालू आहे आणि आता माझ्या स्किन खाजीमध्ये भरपूर फरक पडलेला आहे। स्किन डिसीज मध्ये त्याच्यानंतर स्किनचा डार्कनेस कमी झालेला आहे, त्याच्यानंतर इफेक्ट झालेला आहे एकदम, आणि खास तर अजिबात नाही आता केलेली आहे। त्या रुग्णाचा आहे मॅडम, तर पहिलेचा जो ट्रीटमेंट आधीचा फोटो होता तो तुम्हाला दाखवू इच्छितो। हा जो फोटो आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा त्यांची एक्झिमा होता इथे, आणि हा एक्झिमा मध्ये त्यांना खूप जास्त प्रमाणात खाज यायची आणि त्यांची आज 5वी सेटिंग आहे। आज आपण त्यांना इथे लीच सेटिंग करत आहोत। इथे हा त्यांचा एक्झिमा बघा, तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता खूप जास्त प्रमाणामध्ये कमी झालेली आहे, याची कलर चेंज झालेला आहे, सूजन त्यांची कम झालेली आहे, आणि हे लीचेस आपण जळू लावलेले आहेत त्यांना। तर अशा पद्धतीने यांची पायाची सूज कमी झालेली आहे, कलर चेंज झालेला आहे त्या स्किनचा, आणि मुख्य म्हणजे आज खूप मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला सांगा की आता जे लीचेस लावले तर तुम्हाला काय वाटते, त्रास होते का? काहीच त्रास होत नाहीये आणि एकदम नॉर्मली बिहेव करते। माझ्या हातात फोन आहे, मी सध्या फोनवरती गेम खेळते। दुसरा एक प्रश्न बऱ्याचशा रुग्णांच्या मनामध्ये असतो की हे जे जळू आहे तर याच्यामुळे आम्हाला काही इन्फेक्शन होईल का किंवा त्याच्यामुळे अजून काही त्रास होईल का, असा प्रश्न असतो। तर तुम्ही स्वतः आज ट्रीटमेंट करून घेत आहे, जिथे तुम्ही पायाला हे जळू तुम्ही लावलेले आहे, ते ह्या प्रश्नाबद्दल तुम्ही कसं समाधान द्याल? जळू किंवा लीचमुळे काहीच कधीच इन्फेक्शन होत नाही आणि ते आपल्या शरीराचं फक्त अशुद्ध रक्त खेचून घेतात आणि ते रक्त पूर्णपणे जोपर्यंत त्यांच्या शरीरातून निघत नाही तोपर्यंत ते दुसऱ्या पेशंटला अजिबात लागू शकत नाही, ते लागतच नाही, म्हणजे इन्फेक्शनचा चान्सच नाहीये, 0% आहे। ओके, धन्यवाद मॅडम, खूप खूप तुमचे। आज तुम्ही इथे आमच्या क्लिनिकला आला, आज तुम्ही थेरपी सुद्धा करून घेतली, आज आपली 5वी सिटिंग आहे, 5व्यांदा आपण भेटतोय आणि यामध्ये हा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतोय। स्टिरॉइड स्किन इन्फेक्शन मध्ये आपण टाळू शकतो आणि स्टिरॉइड पासून होणारे जे त्रास आहेत, जे स्वतः डॉक्टरांना त्याचा रिएक्शन आलेली आहे आणि त्यांनी शेवटी ते स्टिरॉइड बंद करून ही नैसर्गिक आयुर्वेदिक लीच ट्रीटमेंट आणि याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं, काही महामंजिष्ठा काढा आहे, गंधक रसायन, हरिद्राखंडवटी, अभिपत्तीकर चूर्ण यासारख्या मेडिसिन्स त्यांनी आयुर्वेदिक वापरलेल्या आहेत, महासिक्त गुतम सारखे मेडिसिन्स वापरले आहेत, ज्याचा लीच थेरपीच्या सोबत उपयोग केल्यामुळे खूप फास्ट रिझल्ट मिळालेला आहे।
जवळजवळ मला वाटतं 8 ते 10 वर्षांपासून तुम्हाला हा त्रास होतो. 10 वर्षांपासून. तर अशा पद्धतीने रुग्णांना मी तुम्हाला सांगू इच्छित की आपल्याला जर असा त्रास असेल तर आपण डेफिनेटली लीच थेरपीचा वापर करून आजार आणि रोगमुक्त होऊ शकता. हे खूप चांगली थेरपी आहे, याचा आपण रुग्णांनी नक्कीच लाभ घ्यावा. यासाठी या जलौका विधी विशुद्ध रक्त चिकित्सा ज्याला मी लीच स्पा असं म्हटलेलं आहे, एक प्रकारचा वेगळा सुखद असा तो अनुभव आहे. या लीच स्पाचा आपण अनुभव घेऊ शकता डॉक्टर राठोड आहे. डॉक्टर राठोड आयुर्वेदा स्वास्थ्य रक्षण आहे समर्पिता.